मुंबईत येत आहेत. अमित शहा मुंबईत येतात मुख्यमंत्री ठरवण्यासाठी. आणि आरएसएस म्हणतात देवेंद्र फडणवीस व्हावा. मला कोण मुख्यमंत्री होणार याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मी एकच सांगेन की आज 26 तारीख आहे. आज सरकार स्थापनेबाबत आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेची मुदत संपते आहे. जेव्हा आम्ही सरकार बनवू शकू अशी शक्यता निर्माण झाली होती काही काळापूर्वी, आम्हाला बहुमत मिळेल, तेव्हा वारंवार सांगण्यात येत होतं जर 26 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही, सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रवादी राजवट लावली जाईल अशा धमक्या दिल्या जात होत्या. राष्ट्रवादी राजवट लावण्याची शक्यता आहे, कारण आम्हाला सरकार बनवण्यासाठी 3 दिवसाचा कालखंड होता. पण आता हेच लोक बोलायला लागले. घटनेमध्ये अशी तरतूद नाही, लांबलं तरी चालतं सरकार बनवण्याचं. म्हणजे पुन्हा तेच आहे की कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी जे संविधान निर्माण झालं, ते कायद्याचं राज्य जे आहे ते त्यांच्यासाठी वेगळा नियम, आमच्यासाठी वेगळा नियम आहे. आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री मिळेल महाराष्ट्राला याची अपेक्षा आम्ही करतो. जनतेला अपेक्षा नाही, पण आम्हाला असं वाटतं राज्याला एक नेतृत्व मिळावं. ते कोण आहे हे शेवटी दिल्लीचे अमित शहा किंवा नरेंद्र मोदीच ठरवतील. हे काय इकडले आमदार ठरवणार नाहीत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो हक्क आहे सरकार स्थापनेचा तोच राहील असं मला वाटतं आहे. आता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळणार का? शर्यत लागली 2-2.5 वर्षाचा फॉर्म्युला, 2-2 वर्ष. हा 2-2.5 वर्षाचा फॉर्म्युला जेव्हा आम्ही सांगत होतो 2019 साली, बरं का, हा तेव्हा 2-2 वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. जर 2-2 वर्षाचा फॉर्म्युला तेव्हा मान्य केला असता तर अनेक पुढल्या घडामोडी टाळल्या असत्या. पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता, म्हणून हा तेव्हा 2-2 वर्षाचा फॉर्म्युला पाळला नाही. पण आता ते सर्व काही करायला तयार आहे. त्याच्यात लक्षात घ्या की महाराष्ट्राविषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे. मुख्यमंत्री पदाची पार्टी होती नागपूरची, रात्री काढली होती. आता हा प्रशासकीय काम आहे. अजूनही ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असं मी मानतो. जरी घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत. ते आता नव्यानं निवडून आलेले आहेत ते आणि त्यांचे लोक. आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील. पण आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत. आता नवीन निवडणूक झालेली आहे, त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तो कोणी असेल, तो लोकशाही आणि घटना यानुसार बसलेला असेल. हिंदी में क्या है बताइए. बात ऐसी है कि उनकी चुनाव आयोग ने उनको डीजी पद से हटाया था. उसमें स्पष्ट ऑर्डर थी, हमने उसको ऑब्जेक्शन लिया था कि चुनाव होने के बाद, चुनाव होने तक उनको दूर किया है. कि जो व्यक्ति निष्पक्ष नहीं है उसको हमेशा के लिए दूर करना चाहिए. उनकी नियुक्ति है वो गैरकानूनी रही और बार बार उस बारे में चाहे विधानसभा हो चाहे बाहर हो हमने उसके ऊपर हमेशा सवाल उठाए हैं. लेकिन अब ऐसी सरकार महाराष्ट्र में आ रही है